साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ। दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर, टोटल 21 बक्षीस। पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना, दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही, तिसरा बक्षीस फ्रीज, चौथा बक्षीस मोबाईल, पाचवा बक्षीस सायकल आणि बरीच बक्षीस। ऑफर कालावधी 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर। 0% डाउन पेमेंट। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज राहुरी। चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल। राजन तेली माझ्या विरोधामध्ये निवडणूक लढले आणि 2 वेळा पराभूत झाले, आता त्यांना निवडणूक लढवून हरण्याची हॅट्रिक करायची आहे, असं प्रतिपादन माहूर गडावरील श्री रेणुका देवी संस्थान इथे दर्शनासाठी आलेले मंत्री दीपक केसरकर यांनी केलं आहे। सोबतच गोरगरिबांच्या कल्याणासाठी प्रथम प्राधान्य देणारे भाजपचं सरकार बहुमतानं येवो अशी प्रार्थना त्यांनी श्री रेणुका माता, श्री दत्तप्रभू, श्री अनुसया माता चरणी केली आहे। यावेळी त्यांनी म्हटलंय की राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती करण्यात आली आहे, मुंबई मराठवाड्यामध्ये विकास कामं झाली आहेत, आता कोकणाकडे लक्ष द्यायचं आहे, त्यामुळे महाराष्ट्राचा शिक्षण विभाग जागतिक कीर्ती मिळवेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आणि राजन तेली संपूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवून देखील 2 वेळा माझ्या विरोधामध्ये निवडणुकीमध्ये पराभूत झाले, यावेळी देखील ते उभे राहिल्यास त्यांची हरण्याची हॅट्रिक होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे। राज्यामध्ये झालेल्या विकासाच्या मुद्द्यावरच भाजपसह मित्र पक्षाचेच सरकार येईल असा दावा त्यांनी केलाय। श्री रेणुका माता मंदिरामध्ये मंत्री दीपक केसरकर यांचा विश्वस्त तथा पुजारी चंद्रकांत भोपी, संजय कान्नव यांच्यासह सर्व विश्वस्त पुजाऱ्यांनी हृदय सत्कार केलाय, तर रेणुका माऊली व्यापार असोसिएशनतर्फे देखील सत्कार करण्यात आला। यावेळी माजी आमदार गोपीनाथ मुंडे, ऊसतोड कामगार महामंडळाचे अध्यक्ष गोविंद केंद्रे, तसेच शिक्षण विभागाचे उपशिक्षण अधिकारी रामचंद्र पाचंगे, गटशिक्षण अधिकारी कृष्णा भराडिया, तसेच केंद्र प्रमुख कानोडे, SS पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, गोपनीय शाखेचे शारदसूत खामणकर, ज्ञानेश्वर वेलदोडे, सिद्धार्थ नागरगोजे यांच्यासह भाजपचे अनिल वाघमारे, गोपू महामुणे, विनोद सूर्यवंशी, सौ अर्चना, राजू दराडे, पुरुषोत्तम लांडगे, सय्यद रहमत अली, विकास कपाटे, निलेश तायडे यांच्यासह मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होती। हॅट्रिक साधायची, 2 वेळा करून भाग घेतला, तिसऱ्या वेळेला एकदा मारायला लागतात, त्याला हॅट्रिक म्हणतात, त्यांना त्यांची हॅट्रिक करायची। आमच्या मतदारसंघामध्ये 2 पेक्षा जास्त वेळेला कोणीच निवडून आलेलं नव्हतं, एवढे मोठे मोठे नेते होऊन गेले, परंतु मी एकमेव आहे की ज्याला लोकांनी प्रेम दिला आणि तिसऱ्या वेळेला निवडून आलं, चौथ्या वेळेला निवडून आणलं तर ते एक रेकॉर्ड ठरेल कंटिन्युअस चौथ्या वेळेला। आणि हे काय मला माझ्या शेवटी जनतेची कामं दिली पाहिजे, की पिढ्यांचं ऐश्वर सोडून मी सामाजिक कार्यामध्ये आलेलो आहे, तर आपण सुद्धा लोकांसाठी तेवढंच मोठं काहीतरी करून दाखवलं पाहिजे। आणि ते करण्यासाठी बीज लावलं, वृक्ष ज्याला तुम्हाला हे राजन तेली वगैरे कोण आठवणार नाही, राजन तेलीचं तुम्ही आठवण केली म्हणून सांगतो, आदल्या दिवशी त्यांनी राष्ट्रवादीचा फॉर्म भरला होता, दुसऱ्या दिवशी BJP फॉर्म भरला, त्यालाच 45,000 मताने पराभूत केलं, त्याला उद्धवसाहेबांनी त्यांनी निर्णय घेतलेला मी चुकीचा आणि बरोबर म्हणणार नाही, पण एक चुकीचा निर्णय घेतला, युती असून सुद्धा भाजपच्या विरोधामध्ये पक्षाचं सिम्बॉल दिलं कणकवली, त्याच्यामुळे जी लढाई झाली, त्याच्यामुळे अख्खं गोव्याचं मंत्रिमंडळ माझ्या मतदारसंघामध्ये उतरलं, गोव्याला सार्वजनिक सुट्टी डिक्लेअर केली महाराष्ट्रातल्या इलेक्शनला, तरी पण मी 15,000 जिंकलो। आणि ह्या ठिकाणी पुन्हा एकदा ते जुनं जे होतं 25,000 ते पुन्हा एकदा करायला लागेल, कारण ह्यावेळेला BJP BJP आणि शिवसेना एकत्र आहे, महायुती स्ट्रॉंग आहे, राष्ट्रवादी बरोबर आहे, RPI बरोबर आहे, आणि सगळ्यांचे तुम्ही जर सगळ्यात चांगल्या लीडर्सना विचारलं तर सगळ्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध हे माझे स्वतःचे राहिले, त्याच्यामुळे सगळ्यांचे आशीर्वाद, देवाचे आशीर्वाद तुम्ही आता बघितले, म्हणजे अगदी मी यांना आपल्या तुळजाभवानीला एकदा जाऊन आलो, काय आलं माझ्या मनात माहिती नाही, परत प्रदक्षिणा घेतली, परत गेली, आणि एवढा सुंदर आशीर्वाद त्या ठिकाणी मिळाला की विजयी लिहून यायचं आणि नुसतं मी एकट्याने विजयी नाही तर पुन्हा एकदा सरकार शिवसेनेच्या नेतृत्वाखाली जाणार असे आशीर्वाद देवीचे मिळाले, याच्यापेक्षा मोठं काय लागतं। मजहर शेख, C24 तास, नांदेड।